प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांचे अनुदानासाठीचे प्रस्तावाबाबत एक पत्र आलेलं आहे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य वीस 20 मार्च दोन हजार एकोणावीस रोजीचं पत्र आहे आणि त्यास पत्रामध्ये हा जो विषय आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांचे अनुदानासाठीचे प्रस्तावाबाबत तर त्यामध्ये सर्व सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी या जे सर्व अनुदानित ज्या शाळा आहे उच्च माध्यमिक शाळा तर याकरिता शासनाने तसेच शिक्षण सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान जे काही अधिवेशन झालेलं होतं त्या दरम्यानसुद्धा सांगितलेलं होतं की दोन महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून येणाऱ्या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतुदीसह मूल्यांकन झालेल्या ज्या शाळा आहे उच्च माध्यमिक शाळा त्यांना अनुदानासाठी पात्र जी यादी आहे त्यांची यादी अनुदानासह घोषित करू त्याच्यानंतर परत दुसरा अधिवेशन झालेलं आहे आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्या अधिवेशनामध्ये सुद्धा अजून फक्त काही ठराविक ज्या काही आहे उच्च माध्यमिक शाळा त्यांचीच फक्त अनुदानाची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे इतर अजून ज्या शाळा आहे उच्च माध्यमिक शाळा त्यांच्याविषयी अजून काही जे शिक्षक आहे शासन निर्णय केव्हा येईल या प्रतीक्षेत आहे आणि त्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावासुद्धा करत आहे परंतु अजून देखील शासन निर्णय त्या संदर्भात आलेला नाही आणि सर्व जे उच्च माध्यमिक शाळेमधील शिकवणारे म्हणजे जवळपास अठरा ते वीस वर्षापासून विनादारित वरती काम करत असणारे जे शिक्षक आहे ते सर्व या प्रतीक्षेत आहे कारण आयुष्यामधील अठरा वीस वर्ष विनावेतन काम करत आहे आणि केव्हा पेमेंट सुरू होईल या प्रतिक्षित आहे कारण याचा जो ही माहिती आपण का घेत घेत आहे तर आत्ता ज्या पवित्र पोर्टलवरती नुकत्याच ज्या रिक्त जागा आलेल्या आहे जाहिराती आलेल्या आहे या रिक्त जागांमध्ये अनुदानित आणि विनाअदानित असा पण एक रिक्त जागांची माहिती आहे तर बरेच जर नवीन विद्यार्थी असतील तर विनाअदानित याचा अर्थ की तिथं अजून देखील अनुदान म्हणजे पेमेंट जे आहे ते सुरू झालेलं नाही आहे त्या जागेवरती तर जे काही नवीन भावी जे शिक्षक उमेदवार आहे ते विन म्हणजे म्हणजे अजूनसुद्धा त्या जागेंवरती पेमेंट जे जा आहे पगार आहे पगार सुरू झालेला नाही त्याच्यामुळे प्राधान्यक्रम देत असताना सुद्धा काळजीपूर्वक ही जी माहिती आहे या माहितीचा निश्चित तुम्हाला पवित्र पोर्टलवरती प्राधान्यक्रम भरत असतानासुद्धा त्याचा उपयोग होईल तर नेमकी काय या पत्रामध्ये सांगितलेलं आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत कारण उच्च माध्यमिकचे जे काही शिक्षक आहे ते या कधी अनुदानासाठी पात्र जे काही मूल्यांकन पात्र झालेले उच्च माध्यमिक शाळा आहे तसेच माध्यमिक प्राथमिक ज्या शाळा आहे त्यांची केव्हा यादी घोषित होईल या प्रतीक्षेत आहे तर त्या संदर्भात थोडंसं काहींचे तर पात्रसुद्धा झालेलं नाही आहे अजून कॉलेज तर संदर्भात जी माहिती आलेली आहे ती माहिती फक्त आपण शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत सेवन इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर एक वीस मार्च दोन हजार एकोणावीसचं पत्र आहे आणि हे जे पत्र आहे हे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे विशाळ सोळंकी साहेब यांनी हे पत्र निर्गमित केलेलं आहे आणि हे जे पत्र आहे हे पत्र कुणाला दिलेलं आहे तर त्यामध्ये शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिलेलं आहे आणि दुसरं शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय <स्था> महाराष्ट्र <में> राज्य पुणे यांनाही <थी>। ते <स्था> निर्गमित करण्यात आलेलं आहे काय <थारी>। आहे <स्था> या पत्राचा विषय तो आपण बघतोय तर विषय दिलेला आहे पत्रामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांच्या अनुदानासाठीचे प्रस्तावाबाबत आणि यामध्ये काही जे शासन निर्णय पण दिलेले आहे का दोन हजार अकराचा पंधरा अकरा दोन हजार अकराचा एक शासन निर्णय याचा संदर्भ देण्यात आलेला आहे त्यानंतर सोळा सात दोन हजार तेराचा एक शासन निर्णय आहे त्याचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तसेच शासनपत्र पंधरा दोन दोन हजार एकोणावीस आणि वरील विषयाबाबत या कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीचा पण एक अठरा तीन अठरा मार्च रोजी जी बैठक झालेली आहे त्याचाही संदर्भ या पत्रामध्ये दिलेला आहे तर नेमकी काय काय मुद्दे घेतलेले आहे ते आता आपण बघणार आहोत तर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व इतर विषयांबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक अठरा मार्च दोन हजार एकोणावीस रोजी आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकीस मुंबई पुणे औरंगाबाद अमरावती विभागातील विधान परिषद सदस्य म्हणजेच शिक्षक आमदार व नाशिक विभागाचे पदवीधर आमदार तसेच विविध वी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे व शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे हेही उपस्थित होते सदर बैठकीत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे करण्यात आलेले मूल्यांकन व शासनास सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानंतर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन करून अनुदानासाठी घोषित करण्याबाबतचे प्रस्ताव वेळोवेळी शासनास सादर करण्यात आलेले आहेत तथापि सन दोन हजार बारा तेरा व सन दोन हजार तेरा चौदामध्ये सादर शाळा तसेच तुकड्यांचे मूल्यांकन झालेले असून ज्या शाळा ज्या तुकड्या सन दोन हजार बारा तेरा व सन दोन हजार तेरा चौदा यावर्षी वयानुसार मूल्यांकनासाठी पात्र नव्हत्या या शाळा व या, या तुकड्यांचे अनुदानाबाबतचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले नाहीत सन दोन हजार बारा तेरामध्ये शासनाने विना अनुदानित तत्वावर बऱ्याच तुकड्यांना मान्यता दिलेली आहे सदरच्या तुकड्या सद्यस्थितीत वयानुसार अनुदानास पात्र ठरत नाही सद सॉरी सदरच्या तुकड्या सद्यस्थितीत वयानुसार अनुदानास पात्र ठरत आहेत म्हणजे ज्या काही तुकड्या आहेत त्या सध्या त्यांचं जे वय आहे शाळेंचं त्या वयानुसार अनुदाना अनुदान त्या अनुदानास पात्र ठरत आहे म्हणजे त्यांना अनुदान मिळू शकतं त्यामुळे सदर यापूर्वी मूल्यांकन न झालेल्या शाळा तुकड्यांचे अनुदानाबाबतचे प्रस्ताव जिल्हा तसेच विभाग स्तरावरून तयार करून शासनास सादर करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली याबाबत सदरचे प्रस्ताव मागणी करून घेण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त नसलेबाबत प्रशासनातर्फे सांगण्यात आले तथापि शासनस्तरावरून सदरचे प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेश यथावकाश निर्गमित होतील तथापि सद्य परिस्थिती विचारात घेता सदरचे प्रस्ताव विभाग स्तरापर्यंत तयार करून व तपासून ठेवावेत अशी मागणी सर्व मान्य विधान परिषद सदस्य व शिक्षक संघटनांनी केली त्यामुळे ज्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांचे अद्याप मूल्यांकन झालेले नाही आहे अथवा अनुदानाचे प्रस्ताव सादर केलेले नाही त्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांचे प्रस्ताव तयार करून व तपासून विभाग स्तरावर ठेवण्यात यावेत असे एकमताने बैठकीत ठरले तसेच सदरची बाब विचारात घेता ज्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांचे अद्याप मूल्यांकन झालेले आहे अथवा अनुदानाचे प्रस्ताव सादर केलेले नाही त्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांचे प्रस्ताव तयार करून व तपासून विभाग स्तरावर ठेवण्यात यावेत शासनाकडून प्राप्त आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असं या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे सविस्तर माहितीचा आणि याची जी एक प्रत आहे या पत्राची ती माननीय अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांनासुद्धा माहितीस्तव सादर करण्यात आलेले आहे तर अशाच पद्धतीचे आणखी काही ज्या अपडेट येतील त्या पण अपडेट आपण या सेवन इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद